प्रेम म्हणजे प्रेम असत. तेरी मेरी है कहानी, लफ्जों की है बेमानी, अनजाना था मैं यूं ही, अनजानी थी तू कहीं, पल दो पल की खुशियों का सारा सिलसिला, जी भर के सर, गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग. आज का स्पेशल है का? नहीं सर. छान दिसत है. थैंक्स फॉर कॉम्प्लिमेंट. अहो पण तुम्ही इथे काय करताय? लेक्चर नाही आहे तुम्हाला? सर जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो मग लॅब मध्ये बोलूया. चल सर. सर सर इथंच बोलायचं होतं. अहो लॅब मध्ये व्यवस्थित बोलणार. चल पर्सनल आहे त्यामुळे इथं बोलायचं. अहो पण सर ऐका ना सर, प्लीज प्लीज सर. बोला काय बोलायचं? सर तुम्ही मला खूप आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. काय? हो सर, आय रिअली लव यू. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. रिया तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय? आर यू मॅड? आय एम युअर टीचर, सो बिहेव युअर सेल्फ. पण सर तुम्ही मला खरंच खूप आवडता. रिया हे बघा, हे वय अल्लड असतं, सो हे असं अट्रॅक्शन होणं साहजिक आहे. मला वाटतं तुम्ही डोकं शांत ठेवून नीट विचार करावा. हे प्रेम वगैरे काही नसतं. पण सर हे माझं अट्रॅक्शन नाहीये. सर मला तुमच्याशी लग्न करायचं. आय रिअली लव यू सर. रिया तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही? वेडा तुम्ही. हा हे बघा, तुम्ही माझ्या चांगल्या स्टुडंट आहात आणि मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये, कळलं? पण सर हे जे काय चाललंय ना तुमच्या मनात, हे इथेच थांबवा. सर आय रिअली लव यू. आणि अभ्यासाकडे लक्ष द्या, कळतंय? सर
सर प्लीज सर मला हा विषय पुन्हा नकोय कळलं सर तुम्ही मला खरच खूप आवडता रिया मला हा विषय पुन्हा नकोय लेक्चरला जाऊन बसा लेक्चरला जाऊन बसा तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही लेक्चरला जाऊन बसा निघा हो मास्टर हाव गुड मॉर्निंग म्हटले अरे लेक्चर आहे ना तुमचं आता मग इथे काय करताय लेक्चरला जाऊन बसा हाव तुमचं लेक्चर आहे आता आमच्यावर माझं लेक्चर कनसे मॅडम घेणार वर्गात जाऊन बसा हो सर तुम्ही नाही तर आम्ही तरी जाऊन काय करू आम्ही पण बसतो की इथंच टाइमपास करत एकदा सांगितलं समजत नाही का तुम्हाला वर्गात जाऊन बसा उठा सॉरी सर असं येतं काय रे आता कळालं का मास्तरनं आपल्याला का बाहेर पाठवले ते का तुम्ही ना भिंचूत वर्गातच बसायच्या लायकीच आहे काय हो ह्या चार भिंतीच्या पलीकडचं पण ज्ञान घ्या जरा कसे इंजिनियर व्हायचा तुम्ही काय माहित चला लैशा आणायस चल कलर फुल यायची वेळ झालेला का सकाळपासून बघितलंच नाही कधी एकदा इतिहास झाले नीट बघ तुझ्याकडे म्हणजे झालं नाहीतर तिचा सँडल तुझा खाली एक व्हायचा अगर तोंडाचे सुरुवातीला तरी चांगलं बोलत जा की पण माझे कलरफुल कुठं आहे बोललो होतो ना हा रे तू नीट बोलत जा म्हणून रडू नकोस ती बघ आले तुझी कलर फुल असं का पाहतोस माझ्याकडे प्रेमात पडशील प्रेमात पडायचं म्हणून तर पाहतोय ना अच्छा एवढी आवडते का मी तुला हो खूप आवडतेस ऐक ना नरेश बोल ना आय लव्ह यू लव्ह यू टू लग्न करशील माझ्याशी हो Thank you.
अरे काय पिसाटलंयस का काय गोळ्यांची गरज आहे तुला चल. तिनं साधं बघितलं पण नाही तुझ्याकडे आलंय. हाय. काय रे असं अचानक का बोलवलं इथं? नाही काय नाही, जाऊ देत सोड. अरे बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असं नाही काय, जाऊ देत ना सोड. मग त्यात काय एवढं, बोल ना. काही सांगायचंय का मला? हो पण कसं सांगावं ते कळत नाहीये. ठीक आहे, मग जेव्हा तुला कळेल ना तेव्हा मला सांग. ओके बाय. प्रेरणा ऐक ना, बोल. नाही नको, तू रागावशील. अरे नाही रागवत मी, बोल तू. मग मला एक प्रॉमिस कर की तू आपली फ्रेंडशिप कधीच नाही तोडणार. हो बाबा प्रॉमिस, बोल आता. प्रेरणा बघ ना, म्हणजे आपण इतके दिवस झालं बोलतोय, एकमेकांना ओळखतोय तर. हा मग प्रेरणा, माझं खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी इतर मुलांसारखं तुला रिलेशनशिपसाठी नाही विचारत, माझं खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याशी? बघू, मी अजून तसं काही विचार नाही केलेला. प्रेरणा मग आत्ता विचार कर ना, आय एम सो सिरियस. करशील माझ्याशी लग्न? मला विचार करायला वेळ दे, जाते मी, मला लेक्चर आहे. बाय. तेरी नजरों में मेरा चेहरा, मेरी सपनों
से हमी क्यों डरे, प्यार में गिरने से वो भी डरे, चाह कुछ ना हो इस पल में फिर भी तुमसे कह ना सके। कॉलेज वाले